नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक चोवीस ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष आपल्यासाठी कशा प्रकारे असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख चोवीस ऑगस्टची आहे त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा येणारं संपूर्ण वर्ष हे आपल्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं हीच आमची सदिच्छा यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय सुव्यवस्थित नेटनेटकं टापटीप स्वच्छ अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं आधुनिक राहणीमान यांना फार आवडतं इतरांपेक्षा चांगलं राहणीमान असावं व्यवस्थित असावं आपण इतरांपेक्षा उठून दिसावं हा बाय यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतो मग त्याकरता तुमची आर्थिक स्थिती कशी आहे ही जास्त महत्वाची ठरत नाही मुळातच यांना फॅशनचा सेन्स हा फार चांगला असतो म्हणजे कोणते कपडे घालावेत कशा प्रकारे घालावेत हा भाग यांच्यामध्ये उबजतच दिसून येतो दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे संवाद साधण्याची कला यांची संवाद साधण्याची कलासुद्धा खूप चांगली असते समोरच्याला मान देऊन स्वतःचा मान सांभाळणं हे यांना उत्तम प्रकारे जमतं त्यामुळे यांचं राहणीमान यांचं दिसणं त्याचप्रमाणे यांची वाणी यामुळे समाजामध्ये एक लोकप्रिय व्यक्तिमत्व असं यांचं स्थान असतं आणि त्यातच यांचा जो स्वभाव असतो हा जबरदस्त ऊर्जेने ओतप्रोत असतो वैयक्तिक जीवनात कितीही त्रास असतील तरी त्यांच्या वागणी करून किंवा विचारून तुम्हाला कधीही दिसणार नाही हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तो भाव यांच्या संपूर्ण वागणुकीत दिसून येतो आणि कुठल्याही काम करण्याकरता लागणारी जी ऊर्जा किंवा सकारात्मक विचार हे यांच्यामध्ये उठून दिसतात त्यामुळे कुठल्याही कामाला मागे हटत नाही मात्र थोडीशी नाजूक प्रकृती यांची दिसून येते फार का कष्ट किंवा फार मेहनत यांना सोसवत नाही लवकर मलू जातात किंवा थकून जातात मुळातच थोडा कलेचा पिंड असतो नृत्य नाट्य कला चित्रपट याची आवड यांच्यामध्ये खूप चांगली दिसून येते आणि त्या संदर्भातले काही ना काही क्षेत्रांशी त्यांचा जवळीक तिथून संबंधसुद्धा येऊन जातो एकंदरीतच ह्या व्यक्ती अगदी सहजपणे कुठल्याही कामामध्ये समरसून जाणार सत खास करे कलेचा जो प्रांत आहे हा त्यांच्या रक्तामध्येच दिसून येतो याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात या थोड्याशा लकी म्हटल्या तर काही वावगं ठरणार नाही भाग्याची साथ यांना उत्तम प्रकारची असते म्हणजेच खूप मेहनत म्हणजे एखाद्या कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर मेहनतीपणा ओरिएंटेशन किंवा महत्त्वाकांक्षी असणं हा भाग किंवा शिस्तबद्ध असणं शिस्तप्रिय असणं हा भाग असावा लागतो किंवा हे गुण तुमच्यामध्ये असावे लागतात परंतु हे गुण फारसे या व्यक्तीमध्ये दिसत नसून सुद्धा या व्यक्ती जीवनामध्ये अगदी व्यवस्थितपणे स्थावरता ह्यांना आलेली दिसून येते पैशाची सहसा कमतरता यांना भासत नाही मुळातच चांगल्या घराण्यामध्ये जन्माला येतात किंवा खास करून वडिलांमुळे पुढे जाणारे असतात ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते आणि समाजामध्ये यांचं व्यक्तिमत्व हे सकारात्मकच दिसून येतं याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात रिलेशनशिपमध्ये सुद्धा लवकर येऊ शकतात रिलेशनशिपमध्ये सुद्धा यांचा मोकळा ढाकळा स्वभाव आणि सकारात्मक वृत्ती यामुळे रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप होणं किंवा रिलेशनशिपमध्ये त्रास होणं हा प्रकार होत नाही तसंच ब्रेकअप जरी झालं तसं तरी त्याचा फारसा विचार करत बसत नाही आणि हाच त्यांचा स्वभावाचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा असतो कोणतंही दु दुःख जास्त वेळ चाचपडत बसत नाही किंवा जास्त वेळ त्यावरती विचार करत नाही जीवनाला कडे सकारात्मक बनायची वृत्ती ही या लोकांमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतात कुठल्याही पुरुषाची समजा जन्मतारीख सव्वीस जन्मतारीख चोवीस ऑगस्टची असेल तर त्याला मिळणारी पत्नी ही चांगल्या उच्च घराण्यात मिळते किंवा श्रीमंत घराण्यात मिळते परंतु त्या पत्नीच्या अधिपत्याखाली मात्र यांना राहावं लागतं आणि मुळातच त्यांचा स्वभाव तसा असतो की पत्नीच्या अधिपत्याखाली हे राहतात कुठल्या स्त्रीचा समजा जन्मतारीख चोवीस ऑगस्टची असेल तर त्यांच्यावरतीच गोष्ट थो थोडी वेगळी असते त्याला मिळणारा पती अर्थातच श्रीमंत असतो धनवान असतो परंतु इथे पत्नीचं अधिपत्य हे पतीवरती दिसून येतं ती घराण्यातली महत्त्वाची डिसिजन मेकर असते थोडेसे हट्टी स्वभावाचे असते आपल्याच हिशोबाने चालणारे असतात आणि जीवनातले किंवा घराण्याचे महत्त्वाचे प्रश्न हे त्यांच्याच शल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही ही गोष्ट यांच्यामध्ये खास करून दिसून येते एकंदरीत सांगायचं झालं तर ता या तारखेला जन्मणारा व्यक्ती या सदैव तुम्हाला उत्साहप्रिय आणि आनंदी दिसून येते त्याचप्रमाणे जीवनाचा उपभोग घेण्याची वृत्ती यांच्यामध्ये खूप चांगली असते अधिभौतिक सुखाची आवड यांच्यामध्ये दिसून येते स्वतःची गाडी बंगला असा बंगला असावं स्वतःचं घर असावं घरा घर हे आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असावं हा सुद्धा यांच्यामध्ये दिसून येतो आणखीन एक खासियत यांच्यामध्ये असते यांच्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे पाळीव प्राणी असतील असतातच किंवा नाही म्हटलं तरी एखादा फिश टँक वगैरे असणं हा भागसुद्धा असतो मुळातच या यांचा जो स्वभाव असतो हा थोडासा कलाप्रिय असण्यामुळे थोडासा ह्या ज्या व्यक्ती असतात या यांच्यामध्ये स्त्रीत्वाचा भाव किंवा भावना भावनेला महत्त्व जास्त प्रमाणात दिसून येतं एकंदरीत या जन्मतारखेला जन्मणाऱ्या व्यक्ती या लकी असतात असं म्हटलं तर वावग ठरणार नाही येणारं ना संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी असेल खास करून एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असेल यामध्ये तुमचे महत्त्वाचं म्हणजे कार्यक्षेत्रासंदर्भातली महत्त्वपूर्ण कामं पूर्ण होतील कार्यक्षेत्रास कार्यक्षेत्रासंदर्भात नवीन काही सुरुवात करायची असेल किंवा त्यामध्ये नवीन काही गोष्टी करायची असेल तर येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळताना दिसून येतील जर तुम्हाला स्वतःचा नवीन बिझनेस वगैरे करायचा असेल तरी या या हे संपूर्ण वर्ष चांगलं राहील एकंदरीतच या व्यक्ती या उत्साहाने आनंदाने ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने पोहोत अशा प्रकारच्या असतात तर मित्रांनो हे होतं चोवीस ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा धन्यवाद